नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम कुणे राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजाने जे काही सुगडं हे सजवलेले असतात, तर मधू आणि विजय हा गुंजाला आवाज देत बाहेर येतात आणि गुंजाने ते सजवलेले सुगडे पाहून विजय खुश होते आणि खरंच खूप छान अशी सुगडं सजवली, मृण्मयला तर कोणता स्थान नाही असे बोलते, तर गुंजाही थँक्यू बोलते आणि तेवढ्यात कबीर हा बाहेरून येतो, तर मधू कबीरला आवाज देते. मधू विचारते की अरे कुठे होतास, तेव्हा कबीर म्हणतो की कुठेही गेलो नव्हतो, मी बाहेरच येथे काम करत होतो. तेव्हा मधू म्हणते की आज कुठेही गायब व्हायचे नाही. तेव्हा कबीर म्हणतो की मी काही जादूचे प्रयोग वगैरे करतो का गायब होण्यासाठी, तर गुंजाला खूप हसू येते. तेव्हा मधू म्हणते की तू जादूचे नाही परंतु पेपरमध्ये सत्याचे प्रयोग मात्र नक्की करतो आणि लीड मिळाली की लगेच आहे त्या अवस्थेमध्ये बातमीच्या शोधात तू निघतो. तेव्हा विजय म्हणते की कबीर आज मात्र हे काही चालणार नाही बरं का, आज तुला तुझ्या बायकोच्या म्हणजे मृण्मयीच्या मागे मागे फिरावे लागणार. तेव्हा मधू सांगते की आज मृण्मयीची पहिली संक्रांत आहे आणि खरं सांगायचे म्हणजे लग्नानंतरचे जे सण येतात ते मुलींसाठी खूप स्पेशल असतात आणि त्या प्रत्येक सणाचे वेगवेगळे जे काही विधी असतात ते प्रत्येक मुलीला हे पहिल्यांदा करायचे असतात आणि तेही आपल्या नवऱ्यासोबतच, ज्यांचं नातं हे फारसं खुललेलं नसते त्यांना ते नातं खुलायला मुरायला मदतच होते हे अशा सणामधून. तेव्हा विजय म्हणते की अगदी मधू एकदम खरं सांगते आणि त्यात तर तुमचं लग्न झाल्यापासून घरामध्ये संकट येतच असतात, त्या कारणाने आपल्याला मृण्मयीचं गोड कौतुकसुद्धा करता आले नाही, त्यामुळे आज हे गोड कौतुक तू करायचे कबीर. तेव्हा मधूही तिने मृण्मयीसाठी संक्रांतीला आणलेली साडी आणि ते तिळाचे सर्व दागदागिने पांगड्या सर्व काही सौभाग्य अलंकार ती कबीरच्या हातामध्ये ते ताट देते. तर कबीर म्हणतो की हे काय आहे, तर मधू म्हणते की अरे संक्रांतीची साडी. तर कबीर म्हणतो की माझ्या हातामध्ये का देते, मग मला नेसायची का, तर गुंजाला खूप हसू येते आणि कबीरला सुद्धा. मधू म्हणते की अरे कबीर तू नाही नेसायची, मृण्मयीला द्यायची आणि ही संक्रांतीची काळी साडी आणि खरं तर ही साडी बायकोसाठी तू घ्यायला हवी, परंतु तुझा उजेड काय आहे ते आम्हाला माहिती आहे म्हणूनच आम्ही स्वतः ही साडी घेतली आणि फक्त आता तो ही मृण्मयीला तुझ्या हाताने दे. कबीर म्हणतो की आई तुम्ही घेतली मग तुम्हीच द्या ना. तेव्हा विजय म्हणते की पण नाही, पण काहीच नाही, तू ही साडी मृण्मयीला नेऊन दे. आम्ही तुला सर्व काही रीती करायला सांगत नाही परंतु ज्या काही विधी आहे ते तुला करावेच लागतील. तेव्हा मधू म्हणते की स्वतःसाठी दोन गोष्टी कमी केल्या तरी चालतील, परंतु बायकोसाठी ज्या गोष्टी आहे ना त्या मात्र कधीही चुकून द्यायच्या नाही. कबीर म्हणतो की एक मिनिट, तुम्ही माझ्या बाजूने आहात का तिच्या बाजूने. तेव्हा विजय आणि मधू ह्या एका सोबत म्हणतात की सुखी संसाराच्या. तर विजय म्हणते की मधू चल आपल्याला आता संक्रांतीच्या तिळाचे लाडूची तयारी करायची. तेव्हा मधू जाताने गुंजाला म्हणते की मॅडम तुम्ही जरा आराम करा आणि त्या दोघी आतमध्ये निघून जातात. तर गुंजाही कबीरजवळ येते आणि साहेबा मी तुम्हाला सांगितले होते ना की हा चान्स आहे भांडण मिटवण्याचा, त्यामुळे तुम्ही लगेच मृण्मयीताईंकडे आतमध्ये जा आणि त्यांना ही साडी द्या. तेव्हा कबीर म्हणतो की हे भांडण इतक्यात नाही मिटणार, कारण काल जे काही घडले ते सर्व शांत व्हायला आणि नॉर्मल होण्यासाठी मला थोडासा वेळ लागणार. आणि त्याचवेळेस कबीरच्या मोबाईलवर फोन येतो आणि ती साडी तेथेच ठेवून तो बाजूला बाहेर फोनवर बोलण्यासाठी जातो. तेव्हा मात्र गुंजा मनात विचार करत असते की तुमचं काही असो साहेबा, पण तुम्हाला दोघांना एकत्र यायलाच हवे. तिळाची आणि गुळाची चव एक होऊन येते. तुमचा संसार कसा तसा होत नाही ते मी बघतेच. त्यानंतर इकडे सर्वेश्वर मायाला सॉरी बोलतो, कारण त्या दिवशी मी इतक्या समोर तुला म्हणजे मारायला नको होते, परंतु तू माझ्यावरचा राग मात्र त्या कबीर आणि त्याच्या फॅमिलीवर काढू नको, मी तुझी माफी मागतो. माया म्हणते की मला फक्त माझ्या मृण्मयीचं भलं हवं. तेव्हा सर्वेश म्हणतो की अरे माया मी म्हणूनच तुला सांगतो की कबीरवर संशय घ्यायचा थांबव आणि हे तुझं संशयाचं भूत आहे ना, एक दिवस आपल्या मृण्मयीचा संसार कोलमडून जाईल. आज आपल्या मृण्मयीची आणि सर्पोद्धार घरातील तिची पहिली संक्रांत आहे म्हणून तिचं हे जे प्रेमाचं संक्रमण होण्याची आजही सुरुवात आहे आणि इतकी मोठी संधी तू दौडू नको प्लीज म्हणून तो मायाची विनवणी करतो. माया म्हणते की ठीक आहे, मग तर ही संधी मी दवडणार नाही. माझा संशय जर खरा असेल तर गुंजाची सुद्धा ही पहिली संक्रांत असेल आणि मी सुद्धा खबरदारी घेईल की हा सर्पोद्धारांच्या घरातील तिचा हा शेवटचा सण असेल, कारण यापुढचे सर्व काही सण ती तिच्या घरी साजरे करेल आणि ते पण डोंगरवाडीला. तर सर्वेश्वरला मायाचा आणखीन राग येतो.
त्यानंतर मृण्मयी ती साडी वगैरे सर्व काही अलंकार घालून इतकी छान नटून बाहेर येते, तर रेशमा सर्वांना म्हणत असते की आज सर्पोत्तरांच्या नवीन सुनमई यांचे आगमन होत आहे. तर मृण्मयी सर्वांसमोर येते, तर सुबोध, गुंजा, कविता तिच्याकडे बघू लागतात. तर कविता खुशून म्हणते की मृण्मयी, आज तू इतकी सुंदर दिसते की नक्की कबीर भाऊजींची विकेट पडणार. तेव्हा गुंजासुद्धा मृण्मयीला म्हणते की तुम्ही तर कायम बेष्ट दिसता, परंतु आज ह्या काळ्या साडीमध्ये आणखीनच बेष्ट दिसतात. आपल्या डोळ्यातील काजळ काढून ती मृण्मयीची दृष्ट काढते. तेव्हा कविता म्हणते की अगं वेडाबाई, तिने तर अख्खी काळी साडी घातली, तुझ्या एवढ्याशा काजळाने काय होणार. तर गुंजाला हसू येते आणि मृण्मयीसुद्धा खूपच खुश असते. तेव्हा कविता म्हणते की आता मृण्मयी तू पूजा करण्यासाठी बस. तर मृण्मयी पूजा करत असते आणि रेशीम ही आई आणि काकूला आवाज देऊ लागते. सुबोध मात्र मृण्मयीची चेष्टा करत असतो की मृण्मयी छान करवर का पूजा. रेशीम म्हणते की गुरुजी, तू इला काय सांगतो की पूजा व्यवस्थित कर, तू एक काम कर, तू आमचे सर्वांचे फोटो काढ. तेव्हा सुबोध मोबाईल हातामध्ये घेतो, तर ऋषी म्हणते की अरे मोबाईलमध्ये नको, तू कबीरचा कॅमेरा घेऊन ये आणि त्यामध्ये काढ. म्हणून सुबोध हा कॅमेरा नेण्यासाठी कबीरच्या रूममध्ये येतो आणि कपाटामध्ये कॅमेरा शोधत असतो, परंतु त्याला तेथे काही कॅमेरा सापडत नाही आणि तो तेथे चावी शोधून लॉकरची चावी शोधतो आणि तो विचार करतो की कबीरने कॅमेरा हा लॉकरमध्ये का ठेवला असेल. आणि कॅमेरा घेऊन तो बाहेर निघून जातो. कपाट मात्र उघडे असते आणि ते लॉकरचे ड्रॉवरसुद्धा आणि त्यामध्ये अंकतने जे काही पुरावे दिलेले असतात ते तसेच उघड्यावर असतात. आणि त्यानंतर सुबोध हा बाहेर येऊन मृण्मयीचे छान फोटो काढत असतो. मृण्मयीची छान पूजा सुरू असते. पूजा झाल्यानंतर ती सर्वांच्या पाया पडते. तेवढ्यात कबीर हा गच्चीवरून खाली येतो. तेव्हा मधू म्हणते की अरे कबीर काय चालले, तू येते थांब, पूजा सुरू आहे आणि जरा लक्ष घाल. सारखा बाहेर येतो, आतमध्ये जातो, काय चालले तुझे हे सर्व. तेव्हा कबीरला आणि मृण्मयीला खुर्चीवर बसवतात. तर मृण्मयी खुश होऊन कबीरकडे बघून हसते, मात्र कबीर रागाने तिच्याकडे बघत असतो. सुबोध म्हणतो की असा फोटो छान येणार नाही, त्यामुळे कबीर तू मृण्मयीच्या खांद्यावर हात ठेव. तर कबीर मृण्मयीकडे बघू लागतो. तेव्हा कबीर असा नकळत हात ठेवतो, तर सुबोध म्हणतो की अरे असा नाही, असा फोटो छान निघणार नाही. तेव्हा कबीर हा रागानेच मृण्मयीला तिच्या पूर्ण खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा मात्र मृण्मयी खूपच लाजते आणि खुश होते आणि कबीरला थँक्यू बोलते. कबीर मात्र सर्वांसमोर स्माईल देतो आणि जेव्हा मृण्मयी बोलत असते तर तिला काही प्रत्युत्तर देत नाही, रागानेच तिच्याकडे बघत असतो. आणि गुंजा मात्र हे सर्व बघत असते. त्यावर मधू कबीर आणि मृण्मयीचे औक्षण करून सर्वांना तिळगुळ देते. आणि तेवढ्यात अशोकदादा आणि भास्करदादा येतात आणि त्यांनी काही सामान आणलेले ते मधूच्या हातामध्ये देतात. तर विजय म्हणते की चल आता आपल्याला लाडवाची तयारी करायची, यांचे फोटो वगैरे हे काही चालूच राहील, म्हणून त्या दोघी आतमध्ये निघून जातात. सुबोध हा मृण्मयी आणि कबीरचे फोटो काढत असतो. तर मृण्मयीचा तोल जातो, तर कबीर तिला सावरतो. मृण्मयी मात्र खुश होऊन कबीरकडे बघून हसू लागते. तर रेशीम म्हणते की गुंजा तू सुद्धा चल ना ग सो फोटो काढण्यासाठी. आणि रेशीम गुंजाच्या हाताला धरून तिला तेथे घेऊन येते आणि सुबोधला फोटो काढण्यासाठी सांगते. तर रेशीमने गुंजाला कबीर शेजारी उभे केलेले असते. तर गुंजा म्हणते की नाही, मी मृण्मयी ताईजवळ जाते, म्हणून ती तिकडे मृण्मयीजवळ येऊन उभी राहते. तेवढ्यात माया आणि सर्वेश्वर येतात. त्यांना बघून सर्वांना तर खूपच आनंद होतो. मृण्मयी लगेच त्या दोघांना प्रेमाने मिठी मारते आणि मृण्मयीला विचारते की मम्मा मी कशी दिसते. तेव्हा माया म्हणते की अगं तू छान दिसतेस, परंतु जरा डिझायनर साडी घातली असती तर ऑलरेडी आणखीनच सुंदर दिसली असती. मला सांगितले असते तर येताना मी तुला तुझ्यासाठी डिझायनर साडी घेऊन आले असते. रेशीम म्हणते की मामी त्या डिझायनर साड्या आपण केव्हा पण घालू शकतो, परंतु अशा पारंपरिक साड्या ह्या सणावाराला सुद्धा घालायला सुंदर दिसतात. मृण्मयी म्हणते की मम्मा मला सुद्धा हे असं टिपिकल आणि पारंपरिक राहायला आवडते, ज्याची त्याची वेगळी क्रेस असते मम्मा. तर कविता ही पाणी घेऊन येते, तर माया नाकमुरडून नो थँक्स असे बोलते आणि मुद्दाम काहीतरी म्हणते. तर सर्वेश्वर मुद्दाम ते टाळण्यासाठी आम्ही आमच्या घरचे तिळगुळ तरी घ्या म्हणून सर्वांना तिळगुळ देतो. सर्वजण खूपच खुश होतात. त्यानंतर मधूही बाहेर येते आणि दादा वहिनी मी तुमच्यासाठी चहा टाकलाय, कारण कुंकवासाठी बायका येतील, त्यामुळे जरा घाई सुरू आहे. तेव्हा मात्र भास्कर दादा म्हणतात की आज मात्र कबीर यांच्या तावडीत सापडलाय, कारण आज पहिली संक्रांत आहे. तर कबीर मृण्मयीकडे बघत असतो. मृण्मयी मात्र खूप खुश झालेली असते.
तेवढ्यात गुंजा चहा घेऊन येते तर माया तिच्याकडे रागाने बघत असते. मधू म्हणते की अगं तू कशाला घेऊन आली, मी आले असते. आणि मधू सर्वेश्वर आणि मायाला चहा देते. माया मात्र चहा घेत नाही. तेव्हा मधू म्हणते की ग्रीन टी देऊ का, तर माया लगेच असे म्हणते. आणि गुंजाकडे बघत मनात म्हणत असते की ही मोलकरीण येतेच आहे, आणि जर मृण्मयीच्या पहिल्या आजच्या संक्रांतीत हिने जर काही गोंधळ घातला मी हिला सोडणार नाही. हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये मृण्मयी कबीरच्या हातामध्ये तिळगुळ देते आणि खुश होऊन त्याला म्हणते की इथून पुढे ना आपल्यामध्ये गैरसमजांना भांडणांना जागा असेल, आणि हे तिळगुळ घे, तिळगुळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नकोस. आणि त्याच वेळेस गुंजाही आलेली असते आणि तेथे गरम जे काही तिळाचे लाडू बांधण्यासाठी ठेवलेले असतात तर गुंजा त्यावर हात ठेवते आणि तिच्या हाताला चटका बसतो तर ती जोरात ओरडते. तर कबीर मृण्मयीने दिलेले तिळगुळ हे फेकून देतो आणि गुंजाचा हात धरून त्यावर फुंकर मारत असतो. तर मृण्मयीला खूप राग येतो. मृण्मयी रागाने तिळगुळाचे ताट फेकून देते आणि कबीरकडे रागाने बघत असते. तर कबीर आणि गुंजा हे मृण्मयीकडे बघू लागतात. तर पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.